पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 18वा युवा महोत्सव दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालय मंगळवेढा येथे होणार असून रविवार दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी दिली. 9 तारखेला त्याचं उद्घाटन आहे तर 9, 10, 11, 12 असे 4 दिवस हा पूर्ण सोहळा आपण आयोजित केलेला आहे. हे जिथे होत आहे त्याचं यजमानपद जे आहे ते दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालय मंगळवेढा इथे यांनी स्वीकारलेलं आहे आणि यांनी फार उत्साहाने सगळी तयारी केलेली असून मला इथे एक विशेष नमूद करावं असं वाटतं की अनेक वर्षांपासून फक्त पहिले 2.5 लाख मग 6 लाख असे होते. 2018 पासून आम्ही याला 12 लाख देण्याचं सुरू केल्यापासून भरपूर चांगला प्रतिसाद आम्हाला मिळायला लागलाय. लोक पण उत्साहाने येतात आहेत. त्यामधनं पण हे एक महाविद्यालय आता आहे ज्यांनी हे यजमानपद स्वीकारलेलं आहे आणि हा जो उद्घाटन सोहळा आहे हा 9 ऑक्टोबरला 10 वाजता होणार आहे. पंढरपूर मंगळवेढेकर यांचे जे सन्माननीय आमदार आहेत समाधान अवताडे हे आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. त्याचबरोबर सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर कंटिन्युअस म्हणजे रविवारपासून बाकी 4 दिवस जे सगळे रंगमंचावर आपले जे विद्यार्थी वेगवेगळ्या आपल्या कलांना याचं सादरीकरण करणार आहेत त्याचे 29 कला प्रकार आहेत आणि त्याच्या या कला प्रकारामध्ये असा अंदाज आम्ही बांधतो आहे की 75 महाविद्यालय सहभागी होतील आणि 2000 विद्यार्थी म्हणजे कलावंत याच्यामध्ये सहभागी होणार आहे. याच्यामध्ये आमचं विद्यापीठ पण आहेच. या युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी आपलं उद्घाटन झालं की त्यानंतर जे सगळे कलाविष्कार आहे त्याच्यामध्ये मूक नाट्य, सामूह गीत, कातर काम, पृष्ठमंजुषा, लेखी स्वरूपाची हिंदी मराठी इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, काव्य वाचन, व्यक्तिचित्रण, रांगोळी, एकांकिकेचं सादरीकरण हे सर्व होणार आहे. त्याचबरोबर 10ला शास्त्रीय नृत्य, सुगम गायन, पथ नाट्य, स्थलचित्रण, वादविवाद, फोक ऑर्केस्ट्रा, शास्त्रीय सुरवाद्य, कथाकथन, मिमिक्री, स्पॉट फोटोग्राफी, एकांकिका मराठी हिंदी इत्यादीच्या स्पर्धा होणार आहेत. मंगळवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी म्हणजे प्रश्नमंजुषा तोंडी निर्मिती चित्र, शास्त्रीय गायन, व्यंगचित्रण, लघुनाटिका, शास्त्रीय तालवाद्य, मातीकाम आणि लोकनृत्याच्या स्पर्धा या सगळ्या रंगणार आहेत. 12 ऑक्टोबरच्या रोजी सकाळी 9 वाजता शोभायात्रा हा आपली एक परंपरा आहे ज्याला आपण दर या समारंभामध्ये करतो तशी ती सकाळी 9 वाजता शोभायात्रा पार पडेल आणि साधारणपणे 2 तास त्याला लागतील आणि त्यानंतर 11 वाजता पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सुरू होईल. याच्यातलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे सैराट फिल्मच्या ज्या त्याचा फेम ज्यांना मिळालेलं आहे त्या अभिनेत्री रिंकू राज गुरु आर्ची ज्यांचं आता त्याच्यात नाव होतं यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक दिलं जाणार आहे. आम्ही सर्व अधिकारी त्याच्यामध्ये उपस्थित राहणार आहोत. या पत्रकार परिषदेस प्र कुलगुरू डॉक्टर राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ कळवणे, पत्रकारिता विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र चिंचोळकर, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे आदी उपस्थित होते.